नमस्कार जाना बर येताना काही त्रास झाला ना नाही त्रास वगैरे काही झाला नाही फक्त तुम्ही बोलले ते आंबेडकर चौकापासून राईट हा पण झालं काय आम्ही पुढे गेलो निघून अच्छा मग तिथे एकदा ओळखीचा भेट आपली एकाला विचारलं आम्ही तर त्याने सांगितलं बघा बर ठीक मी माझा परिचय करून देते मी सुरेश वाघमारे मी बी आर सी मध्ये मानखुर्दला कामाला आहे आणि हा माझा मुलगा प्रेम बी एस सी करतोय शेवटच्या वर्षात आहे त्याला म्हटलं फार्मसी कर पण नाही म्हणतो की मला बी एस सी करायचे म्हटलं कर तुला जे करायचं आहे ना ते कर अहो आत्ताची मुलं आई बाबा तर सांगून ऐकतात कुठे त्यांच्या मनाला जे वाटेल ना तेच करतात हा ठीक आहे आता काळ बदलत चालला साहेब आपण बोलण्यात काही अर्थ नाही काळबीळ काय नाही सगळं आपल्या हातात असतं आपण ठरवलं ना तर सगळं होतं पण आजकालची पोरं सांगून ऐकते ठीक आहे आता मी माझा परिचय करून देतो तुम्हाला बर माझं नाव अरुण जाधव हा माझा मुलगा अच्छा माझं कल्याण येथे हार्डवेअरचं दुकान आहे अरे वा आणि आता जवळपास 10 वर्ष पूर्ण होती येत्या डिसेंबर मध्ये छान मुलाचं नाव सिद्धार्थ अरुण जाधव आणि शिक्षण डिग्री झाली आहे सध्या वडिलांनी त्यांच्या बिझनेस मध्ये हातभार लावतो अगं बघ तुझी तयारी झाली का घेऊन ये तिला हो आणतो तुम्हाला मुलीला काय विचारायचं असेल ना तर विचारा बेटा नाव काय तुझं कांचन सुरेश वाघमारे शिक्षण किती झालंय तुझं बीकॉम केलंय मी टॅली आणि टायपिंग पण झालं माझं कुठल्या कॉलेजमधून केलंस ठाणेला होती बेडेकर कॉलेजला तुझी अपेक्षा काय आहे जास्त काय नाही फक्त मुलगा गव्हर्नमेंट जॉबला पाहिजे स्वतःचा फ्लॅट पाहिजे मुंबई साईडला आणि वीकेंडला थोडस फिरायला वगैरे बस बाकी काय नाही बर तुमची अपेक्षा काय आहे हे बघा मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे म्हणजे काही गोष्टी क्लिअर होतात आम्हाला सरकारी नोकरीवालाच पाहिजे आणि अपेक्षा ठेवणं काय वाईट आहे बरोबर आहे ते अपेक्षा ठेवणं काय वाईट नाही त्याच्या आधी पण आम्ही 2-3 मुली बघितल्या होत्या त्यांची पण अशीच अपेक्षा होती की सरकारी नोकरीवाला पाहिजे मग सरकारी नोकरीचा फायदा काय काय सरकारी नोकरी मिळणं इतकं सोपं आहे का कधी विचार केलाय का रात्रंदिवस जागून आम्ही काही पुस्तकात चाटून आम्हाला नोकरी मिळत नाही रिजेक्ट केलं होतं आम्हाला तेव्हा आमच्या मनावर काय वेदना होत असते पैशावाल्याचा बाप भरतो पैसे आपल्या पोराला जॉबला लावायला तो लागतोय जॉबला आम्ही राहतो बेरोजगार म्हणजे इतकं शिकूनही आम्हाला घरी बसवावं लागतं पैशावाला पैसे कमवणार का गरीबाला हक्क नाही का नोकरी करण्याचा
आणि ही परिस्थिती सगळ्यांना माहित असूनही प्रत्येकाला सरकारी नोकरीवाला जावं हवं आहे. 150 जागा निघतात तिथे 1.5 लाख अर्ज पण येतात. त्या एक लोक पैसे वर होतं सिलेक्ट आणि बाकी राहतात सगळे बेरोजगार. चला सगळ्या ठिकाणी लबाडी चालू आहे. नोकरीसाठी वन वन फिरून जेव्हा लग्नाचं वय होतं ना तेव्हा नोकरी भेटत नाही. दुसरं काय करावं म्हटलं तर कुठला बाप पोरगी देत नाही. भविष्यात पुढे काय होईल कसं होईल याचा विचार करून करून हात पाय थंड थंड कापतात. पण तरी उठ, पळ तू, पण काही पण कर, पण काही करून सरकारी नोकरी मिळव. साधी झाडू मारायची नोकरी असेल ना त्याला 10वी 12वी पास पाहिजे. कशाला हवी झाडू मारण्याच्या नोकरीसाठी परीक्षा. लग्नानंतर मुलगी शिके की जॉब करेल की हाऊस वाईफ राहील हा प्रश्न तिचाच. पण आम्हाला झक मारून कुठूनही कमवणार नसतात. आणि त्यातही ते पैसे जर कमी पडले तर घरात बोंब बोंब. पण ते पैसे कुठून आणले, कसे आणले, त्यात किती कष्ट केले हे कोण नाही विचारत. चला प्रिलियम झाली की मायन्स, मायन्स झाले की इंटरव्ह्यू. आणि इंटरव्ह्यू मध्ये पास झालं तर काय, किती पगार? 15-20 हजार पगार. त्या 15-20 हजारामध्ये अर्धं घर वाढलं, लाईट बिल, रेशनिंग वेगळं, बायकोचे हाऊस, मुलांचे हाऊस. आम्हाला काही इच्छा नाही का? आम्हाला काय मन नाही का? अरे ते 15-20 हजार एक टक्का पण पैसा नाही त्या पैशासमोर. जितका आमचा बाप आमच्यावर आमच्या लहानपणापासून ते आमच्या शिक्षणावर खर्च करतो. आणि तीच 15-20 हजारची नोकरी आम्हाला मिळवता येत नाही त्याची परत प्रेम म्हणून. चला त्या पैशांमध्ये कसे बसे दिवस चाललेले असतात त्यातही आजार पण येत. दुष्काळ 13वा महिना आणि हॉस्पिटल म्हटलं की लाखांशिवाय बात नाही. मग काय काढा कर्ज, आयुष्यभर त्या कर्जाच्या बोजाखाली दबून राहावं लागतं. ही सालामची जिंदगी. दिवाळ्यालागी घे सगळ्यांना कपडे, आईला साडी घे, बायकोला साडी घे. आई म्हणते बायकोला चांगली साडी घेतली, बायको म्हणते आईला चांगली साडी घेतली. ह्या दोघांमध्ये आम्ही ना चक्की सारखे पिसलो जातो. पण आम्हाला कोण विचारत नाही बाबा तू स्वतःला काय घेतलंस का, स्वतःची हाऊस केलीस का. आणि तुम्हाला सरकारी नोकरीची अपेक्षा ठेवता. मान्य आहे तुमच्याकडे सरकारी नोकरी आहे, तो काळ वेगळा होता. आताच्या काळामध्ये जर वडापावची अट टाकायची असेल ना तर परमिशन घ्यावं लागते. अर्ज 17 लफडी. आणि जो इमानदारात राहतो ना त्याला परमिशन घ्यावी लागते. आणि जो बेमानी करतो ना त्याला परमिशनची गरज लागत नाही. संपली माणुसकी, संपली माणुसकी. तुमच्या मुलं लागेल का सरकारी नोकरी? तुम्ही देता गॅरंटी? म्हणजे ज्याला सरकारी नोकरी नाही तो रिकाम टेकडा काय? ज्याला सरकारी नोकरी नाही तो उपाशी मरतो काय? एखाद्या खासगी कंपनीत एखाद्याला 40 हजार पगार असेल तो नाही चालणार तुम्हाला. पण एखादा झाडू मारत असेल तो तुम्हाला चालेल, कारण तो सरकारी नोकर आहे ना. सगळ्यांना उमंजे लक्षात आहे. आम्ही आनंदाने आमच्या आईला, बहिणीला, मैत्रिणीला शुभेच्छा देतो. पण त्या वुमन्स मध्ये मेन्स हा शब्द कदाचित जग विसरत चाललंय. ठेवा तुमच्या मुलं तुमच्या घरात जोपर्यंत सरकार नोकर मिळत नाही तोपर्यंत. आणि तू ग 26 वर्षाच्या मुलाकडे तुला अपेक्षा आहे की त्याचा मुंबईमध्ये फ्लॅट असावा. फ्लॅटची रेट तरी माहिती नाही तुला. माझ्या बापाचं आयुष्य गेलं घर विकत घेऊन त्याचे हप्ते भरता भरता. तुझ्या पप्पाला विचार ना वयाच्या किती वर्षी त्यांनी घर घेतलं ते. परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. तरी सगळे आमदार तीर मारतात. लागला तर लागला, तीर लागतो, तीर लागतो अंधारात, तो आमच्या मनाला लागतो. हे नाहीच ना तुम्हाला. एखाद्या गोष्टीसाठी लढायचं म्हटलं तर उडू शकत नाही, कारण पुरुष रडत असतात ना. तो हक्क फक्त मुलीलाच असतो रडण्याचा. पण चुकून कधी डोळ्यात पाणी आलं ना तर म्हणतात त्या मुली सगळं रडतोय. लहानपणापासून हेच ऐकत आलो. शोधा तुमच्या मुलीसाठी सरकारी नोकर ज्याचा मुंबई स्वतःचा फ्लॅट असेल, जो तुमच्या मुलीला घेऊन फिरेल वीकेंड्स मध्ये.
तो प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या रूपात निस्वार्थ भावनेतून कर्तव्य करतो।